आज चंपाषष्ठी, चंपाषष्ठीच्या दिवशी तुम्ही काही हे उपाय आवर्जून करा. यामुळे तुमच्या जीवनामध्ये समस्या निर्माण होणार नाहीत. काही जर अडचणी असतील तर त्या नक्कीच त्याचं निवारण होईल आणि तुमच्या सर्व मनोवांछित इच्छा पूर्ण होतील. चला तर बघूयात आज आपण काय करायचे आहे. महत्त्वाचे म्हणजे अगदी सोपा आणि एक प्रभावी उपाय आहे तो आज आपल्याला करायचा आहे आणि एकदम सोपा आहे. तुम्ही नक्की बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी मोनिका, तुमचे खूप खूप स्वागत आहे. चंपाषष्ठी म्हणजे आज खंडोबा या देवतेची पूजा उत्सव केला जातो. खंडोबा म्हणजे महादेवाचा अवतार मानला गेला आहे. खंडोबाने मनी आणि मल्ल या राक्षसांचा वध केला होता. यांच्या दासातून लोकांची सुटका केली होती. याचा उत्सव म्हणून चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाची पूजा केली जाते. खंडोबाला दाखवला जातो वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य. चंपाषष्ठीला खंडोबाला वांग्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो, वांग्याची भरीत विशेषतः. चंपाषष्ठीचा उत्सव हा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. चंपाषष्ठी हा दिवस भगवान शिवाचं मार्कंडेय रूपाला समर्पित आहे. या दिवशी सूर्योदयाआधी उठून आंघोळ आटपून शिव शंकराची पूजा केली जाते. मंदिरात जाऊन शिवलिंगाचा जलाभिषेक केला जातो. शिवलिंगावर दूध आणि गंगाजल अर्पण केले जाते. त्यानंतर फूल, अबीर, बेलपत्रा अर्पण करून नमस्कार केला जातो. देवता खंडोबांची संपूर्ण पूजाविधी, त्याचबरोबर तळी का भरावी, तळी कशी भरावी, त्याचबरोबर येळकोट म्हणजे काय, ह्या संपूर्ण प्रश्नाची उत्तरे मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. मी व्हिडिओ तो अपलोड केलेला आहे. तुम्ही व्हिडिओला जाऊन नक्की भेट द्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. तर आता आपण बघणार आहोत खंडोबाला नैवेद्य, त्याचबरोबर कोणते फूल व्हायचे आहे ज्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. चंपाषष्ठीला खंडोबाला वांग्याची भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. चंपाषष्ठीचा उत्सव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणे साजरा केला जातो. चंपाषष्ठी हा दिवस भगवान शिवांचे मार्कंडेय रूप याला समर्पित आहे. या दिवशी सूर्योदयाआधी उठून आंघोळ आटपून शिवांची पूजा केली जाते. शिवलिंगाला अभिषेक केला जातो. त्यानंतर आपण बघूयात खंडोबाची पूजाविधी. तर खंडोबाला घरी 6 दिवस घट बसवलेले असतात व षष्टीला म्हणजे आज वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी हा नैवेद्य अर्पण केला जातो. संपूर्ण पूजाविधी यथासांग योग्य पद्धतीने पूजाविधी करून त्यानंतर हा नैवेद्य अर्पण करावा. या दिवशी स्कंदषष्ठी असे देखील म्हणतात. तर स्कंदषष्ठीला भगवान कार्तिकेयाची देखील पूजा केली जाते. दक्षिण दिशेला मुख करून भगवान कार्तिकेयाला चंपाचे फूल अर्पण केले जाते. नंतर तूप, दही आणि जलाने अर्घ्य दिले जाते. विशेष म्हणजे या दिवशी रात्री जमिनीवर झोपण्याची परंपरा असून ब्रह्मचर्याचं पालन केले जाते. तसेच दिवसभरात तेलकट पदार्थ सेवन केले जात नाही. चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला आवर्जून हे काम करायचे आहे. खंडोबा प्रिय कुत्रा, याला आपल्याला वांग्याचं भरीत आणि बाजरीचा रोडगा खाऊ घालायचा आहे. म्हणजेच हा नैवेद्य कुत्राला द्यायचा आहे, ज्यामुळे तुमच्यावर खंडोबा नक्कीच प्रसन्न होतील. कुत्र हा खंडोबाचे वाहन आहे असे म्हटले जाते. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला नक्की करायच्या आहेत. उपाय केल्याने आपले सर्व दारिद्र्य नष्ट होते, त्याचबरोबर आपला पितृदोषही दूर होतो. त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा. खंडोबा म्हणजे महादेवाचे रूप. तर तुम्हाला आज हा एक उपाय करायचा आहे. धोत्र्याचे फळ आणायचे आहे व धोत्र्याचे फळ घरी आणून त्याला स्वच्छ धुवून त्याला अभिषेक करायचा आहे. नंतर एका तांबणात ठेवून त्याखाली थोडीशी हळद टाकून त्यावर हे फळ ठेवायचे आहे. ह्या फळावर आपल्याला थोडासा भंडारा म्हणजेच हळद टाकायची आहे. हे करत असताना मनोभावे नमस्कार करून तुम्हाला तुमचे काही संकट असतील, तुमच्या काही अडचणी असतील तर यासमोर बोलायच्या आहेत. त्याचबरोबर तुमच्या मनोवांछित ज्या काही इच्छा असेल त्या देखील इथे सांगायच्या आहेत. आणि हे फळ तुम्हाला खंडोबासमोर ठेवायचे आहे. खंडोबाचा टाक, मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यासमोर ठेवायचे असेल. जर नसेल तर तुम्ही शिवलिंगासमोर देखील ठेवू शकता. फळ दिवसभर घरात ठेवून त्यानंतर जवळच एखादं महादेवाचं मंदिर असेल तर तुम्हाला हे फळ तिथे नेऊन ठेवायचे आहे. तांब्या जल घेऊन जायचं आहे व हे जल आधी अर्पण करून महादेवाला नंतर हे फळ अर्पण करायचं आहे. फळ अर्पण करताना त्याचं देठ आपल्याकडे होईल या प्रकारे महादेवाला हे फळ अर्पण करायचं आहे. नंतर पाण्याने या फळावर देखील अभिषेक करायचा आहे व या अभिषेक करताना ओम श्रीम हटकेश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जास्तीत जास्त 108 वेळेस तुम्हाला हा जप करायचा आहे.
इथे देखील मनोभावे नमस्कार करून तुमच्या मनोवांछित ज्या इच्छा असतील त्या इथे बोलायच्या आहेत. योग म्हणजे चंपाषष्ठी आणि सोमवार आलेला आहे, त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या सर्व अडचणी दूर होऊन, तुमचे सर्व संकटे दूर होऊन, तुमच्या सर्व मनोवांछित इच्छा पूर्ण होतील. त्यामुळे तुम्ही हा प्रभावी आणि हा उपाय नक्कीच करा. अगदी सोपा आहे, त्यामुळे हा उपाय नक्की करावा. धन्यवाद.